तो युक्तिवाद प्रॉपर आहे. आपण माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा माहिती घेतली तर शिंदे यांच्या सरकारला कुठलेही निमंत्रण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नव्हतं आणि असंवैधानिक सगळी व्यवस्था त्या ठिकाणी माननीय राज्यपालांनी त्या काळातल्या राज्यपालांनी केलेली होती हे स्पष्ट होतं आणि म्हणून सरकार पाडणं नवीन सरकारला असंवैधानिक शपथविधी देणं आणि म्हणून आम्ही सातत्यानं मागणी करतो की भगतसिंग कोश्यारींच्या काळामध्ये झालेल्या सगळ्या निर्णयाची चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेसने ऑलरेडी केलेलीच आहे. फडणवीसांच्या कट विरोधात कट मी असं कुठे बोललो नाही. त्यांच्या पक्षामध्ये जसं काँग्रेसच्या बद्दलच सातत्यानं या पद्धतीचे वापसामध्ये भांडणं लावली जातात तर भाजपमध्ये सुद्धा भांडणं आहेतच आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री असेल की कोण असतील या सगळ्यांच्या बद्दलच्या पद्धतीच्या कॉन्फरन्सेस चालतच असतात. त्यामुळे माध्यमांनी काँग्रेसच्या या सगळ्या याच्यामध्ये लक्ष घालण्यापेक्षा महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत नाही त्याचे पंपांचे कनेक्शन कापले चालले शेतकरी आत्महत्या करतोय हे सगळे प्रश्न आमच्यासोबत आहेत आणि म्हणून काँग्रेस त्या मुद्द्यावर लढते आहे आणि म्हणून हे सगळे विषय डायव्हर्ट करू नये अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली होती आणि हेच राजकारणात हे चालत राहणार आहे हे आम्ही सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंकडून पक्षही गेलं चिन्हही गेलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल असं बघा. आम्हाला मैत्री आम्ही समजतो आणि जो प्रामाणिक आमच्यासोबत असेल त्याला आम्ही न्याय देऊ अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे. आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आमचं टार्गेट जी देशामधली देश विध्वंस करणारी जी सरकार आहे देशाच्या संपत्तीला लुटून मुठभर लोकांना देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. देशाची संविधानिक व्यवस्था बर्बाद केली जाते आहे आणि म्हणून त्या केंद्रातल्या भाजपच्या सरकारच्या विरोधात आमची भूमिका आहे आणि जे यांच्या विरोधात लढायला आमच्या सोबत आहे त्यांना आम्ही कुठली बार्गेनिंग हा विषय आमचा राहणार नाही. आमची स्ट्रॅटेजी आणि आमचं टार्गेट हे आम्ही सामोर ठेवून चालतोय. तोंडावर एक आणि पोटात एक असं करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची नाही. त्यामुळे जे कोणी आमच्या बरोबर असतील त्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका आमची आहे. भाऊ शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आणि इतका वाद सुरू आहे त्यामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आहे ते देखील जाईल अशी चर्चा रंगू लागली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? बघा जे काही माननीय त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अध्यक्षाला अध्यक्षाच्या सगळ्या पॉवरला त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा आम्ही निर्णय देतो हे प्रकरण आमच्याकडे आहे. आता माननीय सुप्रीम कोर्टाने परवा सांगितलं की ही सगळे अध्यक्षाचे पॉवर आहे. मग ही सगळी जी विसंगती आहे ही विसंगती त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि आता हे प्रकरण सगळं कोर्टात चाललेलं आहे आणि जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला परवा कारण की त्याच काळात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर निर्णय देईल. पण पुन्हा अजून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा. ही जी काही विसंगती आहे त्या विसंगतीबद्दलचं आज बोललं नाही तर बरं होईल कारण की अखेरी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चाललेलं आहे. पण जे काही विसंगती आहे त्याबद्दल लोकांच्या मनात संशय स्वाभाविक आहे आणि आज ज्या पद्धतीनं शिंदे गटाला चिन्ह आणि शिवसेनेला ते शिवसेना खरी आहे असं सांगण्याचं जेव्हा निवडणूक आयोगाने प्रमाणपत्र त्यांना दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरच याच्यावरची प्रतिक्रिया दिली तर बरं राहील. शिवसेनेकडे आता उद्धव ठाकरे गटांकडे संख्या आता कमी होईल आणि त्यांचं विरोधी पक्षनेते पद जाईल मग त्यावेळेस काँग्रेसची सेकंड नंबर काँग्रेसकडे अपेक्षा आता संख्या जास्त होईल काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याची मागणी विधान परिषद करणार याच्यामध्ये तीनही पक्ष बसून आम्ही त्या पद्धतीचा एक निर्णय करू आणि मला वाटतं की त्यावेळेचा सिक्वेन्स काय असेल त्या सिक्वेन्सच्या आधारावर निर्णय घेण्यात येईल. पण साधारणतः तयारी काँग्रेस पक्षाची आहे का विरोधी पक्षाच्या नाही? आता म्हणून तुम्हाला सांगितलं की आज जे आहे ते आहे
आणि उद्या काय होणार आहे त्याचा आज काय विश्लेषण मी करावं आहे का बरोबर नाही। ज्यावेळेस की जी परिस्थिती होईल त्यावेळेस आम्ही आमची भूमिका मांडू। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।